महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्यांवर भाजपच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पद्मगिरवार यांच्या नेतृत्वात गुरुवारी बल्लारपूर तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात कोठारी गावातील साईबाबा मंदिरात आरती करून करण्यात आली व हा मोर्चा आमडी, येनबोडी, कळमना, दहेली, बामणी गावातून चालत राहिला. तसेच या गावामधून मोठ्या प्रमाणात शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सहभागी होत पायदळी मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला. की नियमित कर्जफेड करणारे म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा शेतकऱ्यांच्या बांध्यावर जातात आणि एकरी त्यांना 25,000 देण्यात यावे अशी मागणी करतात, परंतु जेव्हा स्वतः मुख्यमंत्री बनते तेव्हा त्यांच्या मागणीवर मात्र पडदा येतो आणि त्यांना विसर पडते. परंतु त्यांना जागा करण्यासाठी आणि त्यांनी स्वतः एक घोषणा केली की जे नियमित कर्जफेड करत आहे अशांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्या गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात यावे, परंतु अजूनही त्यांना एकालाही महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही. ही मागणी पूर्ण व्हावी ही आमची पहिली मागणी आहे. दुसरं, पूरपीडित अंतर्गत म्हणजे ज्यावेळी पूरपीडितची समस्या आली त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी काही आर्थिक व्यवहार असू शकते किंवा काही लोकांना डावलून त्यांनी अशा लोकांना लाभ दिला ज्यांचे खऱ्या अर्थानं शेतं बुडले नाही अशांना लाभ मिळाला तो असो, परंतु ज्या लोकांचं खऱ्या अर्थानं या पावसामुळे नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना मात्र ते काही राहत मिळाली नाही, काही अनुदान मिळालं नाही. आणि अशा या चुकीच्या कारवाई करणाऱ्यांवर अशा चुकीचं कार्य करणाऱ्या कारवाई व्हावं ही आमची मागणी. अनेक लोकांचं घर त्यावर डिपेंड असते, काही लोकांचं बुजुर्ग लोकांच्या दवाईचा खर्च त्याच्यावर असते, परंतु अशा लोकांना लाभ नाही मिळाला. आमची महाराष्ट्र सरकारला चेतावणी आहे आणि मागणी सुद्धा आहे.